तेव्हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आहे ते नवनवीन वळणं घेत आहे आणि सध्या हे प्रकरण आहे ते महाराष्ट्र पोलिसांसह बिहार पोलिसांसाठी देखील प्रतिष्ठेचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता राजकीय पातळीवरती देखील घमासान रंगलेला आहे. आज नेमके काय काय आरोप प्रत्यारोप झाले या प्रकरणामध्ये आणि बिहार आणि महाराष्ट्र पोलीस या प्रकरणावरून कसे आमने सामने आलेले आहेत बघूयात या रिपोर्टमधून. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष निर्माण झालाय. पाटणा SP विनय तिवारी मुंबईत आल्यानंतर BMC ने त्यांना तातडीनं क्वारंटाईन केलं. बिहार पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा संशय असल्यानं ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी जो मुंबई में आए हैं उनको पुलिस ने नहीं बल्कि जो BMC है उनके हेल्थ डिपार्टमेंट के लोगों ने नियम के अनुसार उनको क्वारंटाइन किया है. विनय तिवारींना क्वारंटाइन केल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार की तरफ से DGP ने पूरी सूचना दी है और वो खुद भी वहां बात करेंगे. उनके साथ जो कुछ भी हुआ है ये ठीक नहीं है, ये बातचीत करेंगे. सत्य समोर येईल या भीतीनं बिहार पोलिसांना तपास करू दिला जात नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. मोठे अधिकारी येतात ते या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि सत्य लोकांसमोर उघड होईल या भीतीपोटी त्यांना क्वारंटाईन केलं जातं. यावर संजय राऊत यांनीही फिल्मी स्टाईलनं भाजपला टोला लगावला. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारू नये असा एक नियम आहे. लगे आता किती वेळा सांगायचं. लपवा छपवी सुरू आहे त्यामुळे दाल में कुछ काला है असा टोला भाजप नेते किरीट सोमय यांनी लगावलाय. लोकांना शंका येते ना की दाल में कुछ काला है, एवढे का ठाकरे परिवार ठाकरे सरकार एवढं का भीत आहे. संजय राऊतना शेर शायरी करायची गरज पडते. हा वाद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वादात उडी घेतलीय. निर्दोषांसाठी मुंबई असुरक्षित असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला शिवसेनेच्या वरुण सरदेसाईंनी उत्तर दिलंय. पोलिसांवर विश्वास नाही मग संरक्षण घेता कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दा आता राजकीय वळणावर पोहोचलाय. येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. कृष्णात पाटील आणि दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 मुंबई.